गुलाबजामुन खायचे आहेत आणि घरात खवा नाही आहे तर करायचे कसे? तर मी जान्हवी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घरच्या घरी खव्यापासून बनवलेले गुलाबजामुन। तर वेळ न घालवता आपण ही रेसिपी करायला किचनमध्ये जाऊया। तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा कप ही मिल्क पावडर घेतलेली आहे, या कपाने अर्धा कप हा कप आहे। त्याच कपाने मी दूध घेतलेलं अर्धा कप, हे तूप आहे, साखर घेतलेली एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे मी, हा मैदा घेतलेला आहे, 2 चमचे आपल्याला मैदा लागणार आहे आणि वेलची पूड आहे। तर चला तर आपण खवा करायला घेऊया। प्रथम पॅनमध्ये मी दूध ओतते, त्यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आणि तूप घालायचं, हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आपण तूप घातलं आणि सगळं एकजीव करायचं आणि मगच आपण गॅस सुरू करणार आहोत, कारण की त्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी अगोदर दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेतलेली आहे। आणि आता हे मंद आचेवर सतत ढवळत राहायचं, थोड्या वेळानंतर एक गोळा तयार होतो, त्यालाच आपण खवा म्हणतो। तर घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपण खवा बनवू शकतो फ्रेंड्स। लॉकडाऊन आहे, खवा मिळत नाही असं होणारच नाही, आता आपण घरी आपण आरामात खवा करू शकतो। तर बघू शकता तुम्ही 10 मिनिटातच माझा खवा तयार झालेला आहे हा। तर हे खव्याचं मिश्रण आपण गार करून घेऊया आणि नंतर आपण गुलाबजामुन तयार करूया। तर मी एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेते, खवा प्लेटमध्ये पसरून घेते, तोपर्यंत मी एका बाजूला साखरेचा पाक करायला ठेवलेला आहे। तर मी एक कप साखर घेतली आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे आणि हे पाक करायला मी गॅसवर एका बाजूला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण गुलाबजामुन करून घेऊ। तर हे गार झालेलं आहे, ह्यामध्ये मी 1 चमचा मैदा घातलेला आहे। पहिल्यांदा 1 चमचा घालायचा, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, पीठ एकजीव करायचं आपण ते छानपैकी। परत मी 1 चमचा घालते आणि परत छानपैकी मी तळहाताने जसं मळून दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं छान मळून घ्यायचं, तर त्याला क्रॅक्स येत नाहीत अजिबात, एकजीव करायचं पूर्णपणे। तर एवढ्याच पिठामध्ये माझे 14 गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तर एक साईडला तूप मी टाकते आहे कढईमध्ये, गुलाबजामुन तळायसाठी आपण तूप घेतलेलं आहे एका बाजूला आणि एका बाजूला आपला पाक तयार होतो आहे। वेलची पूड टाकते मी पाकामध्ये, तुमच्याकडे केशर असेल केशर टाकला तरी चालेल। तर मी चेक करते, एक तार येसपर्यंत फक्त चिकट असं लागेसपर्यंत आपण पाक तयार करून घेणार आहोत। मंदाचेवर आपण गुलाबजाम तळून घेऊयात, बघू शकताय तुम्ही हळूहळू गुलाबजाम तयार होत आहेत। मंदाचेवर करायचे, गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही आणि ऑलमोस्ट माझा पाक तयार होत आलेला आहे। तर गॅस बंद करते मी आणि आता माझे 2 बॅच ऑलरेडी काढून झालेले आहेत, ही लास्ट बॅच मी टाकलेली आहे। बघू शकताय किती सुंदर गुलाबजाम तयार झालेले आहेत। मी हे थोडेच गुलाबजामुन घरी तयार केलेले आहेत, कारण की माझं खाणं या महिन्यात खूप झालेलं आहे गोड घरी, त्यामुळे मी थोडेसेच तुम्हाला दाखवण्यासाठी हे गुलाबजामुन घरी तयार केलेले आहेत। खूप सुंदर गुलाबजामुन होतात, क्रॅक्स जराही नाही, कलर पण किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय। तर हे मी तुम्हाला कट करून दाखवते गुलाबजामुन, बघू शकताय किती सुंदर गुलाबजाम तयार झालेले आहे, टेस्ट ही खूप सुंदर आलेली आहे। हे गुलाबजाम तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कसे झालेत। ओके फ्रेंड्स, थँक्यू।